राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं उभारण्यात आलेला सिडको उड्डाणपूल, महावीर चौक येथील उड्डाणपूल आणि मोंढा नाका उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ऐतिहासिक आणि पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराच्या विकासात भर घालणाऱ्या तसंच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीनं शहरात उभारण्यात आलेल्या दोन नवीन उड्डाणपुलांचं आणि मोंढा नाका उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलाचं मान्यवरांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण आणि फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, राज्य विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रामदास कदम, महापौर त्र्यंबक तुपे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार इम्तियाज जलील, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आर एल मोपलवार, विभागीय आयुक्त डॉ उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ निधी पांडे, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती. उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी पावसाच्या सरी कोसळल्याने कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांची तारांबळ उडाली. शहरवासियांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांमुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.